सैराट या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारा परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु या दोघांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले. त्यांच्या भूमिकेचं कौतुक आज देखील सर्वत्र होते. तसंच या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सुद्धा वेळोवेळी गौरवण्यात आले आहे. आता या तिघांच्या प्रतिभेत मानाचा तुरा रोवला गेलाय, कारण त्यांचा मेणाचा पुतळा लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये साकारला गेलाय. काही महिन्यांपूर्वीच या कामाला सुरुवात देखील झाली होती. आता नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांच्या मेणाचे पुतळे सर्वसामान्यांसाठी 1 मे 2017 पासून खुले करण्यात आले आहेत. प्रसिद्ध शिल्पकार सुनील कुंडलूर यांनी या तिन्ही कलाकारांची अफाट लोकप्रियता लक्षात घेत त्यांचे मेणाचे पुतळे साकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत जर का आपल्याला रिंकू किंवा आकाशला भेटण्याची संधी जर कधी मिळाली नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला किमान त्यांच्या मेणाच्या पुतळ्यासोबत फोटो काढण्याची संधी नक्कीच मिळू शकते. काय तर मग, भेट देणार ना या सेलिब्रिटी वॅक्स म्युझियमला?